हे आले आहे समोर ह्युंडाई शोरूम। वेलकम टू माय चॅनल आयडॉक्स। मी आकाश जाधवकर आणि आज तुम्ही बघताय आजचा व्लॉग आहे टाटा थंडर। तुम्ही बघितलं असेलच हा जो व्लॉग आहे तो न्यू कार डिलिव्हरीचा व्लॉग आहे आणि मी आहे ह्युंडाई शोरूममध्ये। चला व्लॉग बघूया। आणि ते तुम्ही बघू शकता पेपर वर गाडी चालू आहे, त्यामध्ये इन्शुरन्स, कस्टमर हॅपी चेकलिस्ट वगैरे चालू आहे। डिलिव्हरी भेट मिळून जाईल 10-15 मिनिटांमध्ये। गाडीची प्राईस बघू शकता 6,20,000 नेकेड। ह्यामध्ये इन्शुरन्स, RTO हे वेगळं आहे। ऑल न्यू ह्युंडाई सेंट्रो CNG मॉडेल। साइड व्ह्यू CNG टॅग, बॅक साइड व्ह्यू बघू शकता। फ्रंट व्ह्यू डबल डबल घ्या, 5 टक्के ऑन रोड गाडी बसली लातूर शोरूम मध्ये 7,14,000 रुपये। तसंच इन्शुरन्स आम्ही शोरूम मध्ये घेतलाय, कोटिंग गाडीची केली नाही। कोटिंग आणि अदर जे त्यांचे एसेसरीज वगैरे होते ते 27,000 पॅक आम्ही घेतलं नाही। काकांची पहिली गाडी आहे। ही जी गाडी आहे लातूर जय ह्युंडाई शोरूम मध्ये घेतली आहे आम्ही। अट्रॅक्टिव्ह AC दिसते। पूर्ण पुजलो, पूर्ण पुजलो सर, तुमच्या साईडने हा बा तुमच्या साईडने शूट करा। CNG मॉडेल आहे। या अगोदर काकानी बुक केलं होतं 6-7 महिन्याखाली बुक केलं होतं ह्युंडाई सुझुकी सिलेरियो मॉडेल। ते गाडी डिस्कंटिन्यू काय तर जुनं मॉडेल झाल्यामुळं ती गाडी वेटिंगमध्ये आहे, आणखी भेटत नाही। तर मी सहसा काकांना सांगितलं की ह्युंडाईमध्ये बघा अवेलेबल आहेत। तर औरा बघितलं, नंतर सेंट्रो बघितलं। सेंट्रो लो बजेट गाडी आहे, 7,14,000 रुपये काहीतरी। आणि तेही गाडी 1 महिन्यामध्ये आपण आम्हाला भेटून गेली। आत्ताच डिलिव्हरी तुम्ही बघितलं आहे, पण शोरूम बेटर आहे। पण शोरूमवाल्यांची एक चूक झाली की त्यांनी पहिले सांगितले जे अमाऊंट इन्शुरन्सचा ते होतं 39,000 रुपये इन्शुरन्स अमाऊंट। मी बाहेर चौकशी केली, तुम्ही चौकशी करा, कंपल्सरी नाही की शोरूममध्येच आपण इन्शुरन्स घ्यावा। तर प्रीमियम जे डिफरन्स आला आहे ते होतं बाहेर 27,000 रुपये आणि शोरूमवाल्यांचं होतं 39,000 रुपये। ह्या दोघांमध्ये 12,000 डिफरन्स आहे। मी शोरूमवाल्यांना म्हणलं की
हे जे इन्शुरन्स आहे हे तुम्हीच करा 39,000 ते 27,000 तर म्हणजे सर शक्य नाही, कारण की आम्ही त्यांना पहिले 27,000 रुपयामध्ये 4 पॅक दिले होते, कोटिंग एसेसरीज आणि आणखी 2 पॉईंट होते, असं टोटल 4 अमाऊंट आम्हाला टाईप दिले होते की एसेसरीज नको असेल तर कॅन्सल केले, त्यांच्या काही विषय नाही, 27,000 रुपयाचे आयटम लेस केले, पण इन्शुरन्स तर कंपल्सरी आहे म्हणजे सर तुम्हाला आमच्याकडेच करावं लागेल, तुम्ही पैसे घेऊन जा, तुम्ही 6,20,000 नेकेड भरले ते घेऊन जा, पण इन्शुरन्स आमच्याकडे करावं लागेल, कारण की आम्ही नेकेड गाडी विकून काय करणार असं शोरूमवाल्याचं म्हणणं होतं, पण 12,000 रुपये जास्त एक्स्ट्रा गेले, गाडी बुकिंग केली होती, सीएनजी गाडीचं वेटिंग आहे, मजबुरी करणं घेऊन टाकली गाडी, गाडी आता भेटली आहे, त्याविषयी आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत, पण हा व्हिडिओ जो आहे मी तुमच्यासाठी कशासाठी बनवतो आहे नेक्स्ट टाईम, आणि ते 2-3 बोलले की डील करतेस तुम्ही बोलायला पाहिजे होता, तुम्ही ज्यावेळेस गाडी नेऊन घ्याल, बाईक जरी घेतली आणि फोर व्हीलर जरी घेतली, कुठली जरी गाडी घेतली, कंपल्सरी नाही की शोरूममध्ये इन्शुरन्स करायला हवा आहे, चौकशी करा, जर तुम्हाला लो बजेटमध्ये शोरूममध्ये भेटते शोरूममध्येच करा, काय हरकत नाही, पण प्रीमियम 10-12,000 एक्स्ट्रा देऊन कशासाठी शोरूममध्ये करायचा हे माझं म्हणणं आहे, तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणखीन असेच नवनवीन व्हिडिओ येतील, लाईक करा.